नमस्कार, हांव आसा पेडण्या फायर स्टेशन हांगा. आयज तोरशा हांगा एक एक्सिडंट जाल्या. ते एक्सिडंटान एक लेडीज आनी एक 1.5 वर्साचे चली बेबीचे डॅथ जाल्लेले आसात. ऑन द स्पॉट जाग्यार डॅथ जाल्लेले आसात. 4-व्हिलर जे वेहिकल आसा पुण्यातल्यान गोंयान येताले आनी फीश कंटेनर जे आसा गोव्यातल्यान महाराष्ट्रान वयताले, हेंच्या भितर अपोजिशन डायरेक्शन डॅश झाले आनी हातून जे 4-व्हिलरीन 5 जाणां आशिल्ले टोटल, तातून 2 जणांचे डॅथ झालेले आसा. 2 जण एक आवय आनी आपले चलीचे एक डॅथ झालेले आसा आनी 3 जण जे आसात सामके गंभीर जखमी आसात. एकंदर आमी हांगा फायर स्टेशनान अधिकाऱ्यांक येवन विचारले आनी तांच्यांनी अशें म्हटलेलें आसा की थंयसर खंयचेच सायन बोर्ड ना आनी खंयचे बॅरिगेड्स थंयसर कांयच ना. एकंदर ते हायवेन जे आसात वन वे सारखे दिसता, पूण थंयसर खंयचेच प्रकारचे सायन बोर्ड नसल्या कारणान ते एक्सिडंट जे आसात दिसान दीस वाडत आसा. आयज पेडण्यान भरपूर एक्सिडंट जे जातात ह्या बॅरिकेड्स आनी सायन बोर्ड नसल्या कारणान हे एक्सिडंट जायत आसात. एकंदर हे जे संबंधित अधिकारी आसात, संबंधित ऑफिसर आसात, हांच्यांनी लक्ष दिवप खूप गरजेचे आसात. आयज सकाळी एक बारीकशे एक्सिडंट त्याच जंक्शनान जाल्ले आनी त्याच्या उपरांत परत आतां त्याच जाग्यार हे जे आसात व्हडले एक्सिडंट जे आसा घडलेले आसात. ह्या एक्सिडंटान एक आवयचे आनी एक लक्ष चलीचे एक्सिडंटान डॅथ जाल्लेले आसात. हे खंय तरी सरकारान लक्ष घालूचे आनी थंयसर बॅरिकेड्स सायन बोर्ड घालप खूप गरजेचे आसा अशें थंयसरले स्थानिक मागणी करीत आसात. केन्ना एक्सिडंट झालो सूर्यकांत? आतां जवळ जवळ 1 वर जायत येयलो सॉलिड एक्सिडंट जाल्लो हांगा. आनी आमी पंचायतीन आमच्या सगळ्या सदस्यांनी वारंवार हांगासर रस्त्या विभाग आमचो हायवेक आमी निवेदन दिलें. कित्येकदा आमी बंद केलो रस्तो, तरी हे आजून पर्यंत हांकां जाग येवंक ना आनी हो असलो व्हडलो एक्सिडंट जाल्लो आहा. टेरिबल पळयनासतना सारको असो वारंवार दिसाक 1-2 एक्सिडंट जायत आहा. हायस्कुलांतले आमचे स्वताचे माझी पुतणी सुद्दां एकदां एक्सिडंट जाता जाता हे वाटावली. अशे कितले तरी एक्सिडंट डेली जायत आहा. हांव आतां आमचो PI हेचो हेका फोन केलो, नाजाल्यार हांगासर एक पुलीस तरी दवरपाचो. जो पर्यंत हो रस्तो जायना तो पर्यंत एक पुलीस दवरपाचो, कित्याक हे डायरेक्शन कळना. फास्ट गाडयो येतात, सारके स्पिडीन येता, हायवे सारको आसल्या कारणान आनी हांगासर हे जाल्ले आसा खूब. आनी हेच्यार हे जवळ जवळ आमी आमच्या आमदारानय स्वता प्रयत्न करून केलो, तरी हे कोणाकच हे रस्ता विभाग हे आमच्या हायवेचे ऑथॉरिटी दाद देना. हेच्या खातीर आमकां संताप जाल्लो आहा. आनी हे आतां जे आमच्या ह्या संबंद तोरशा गांवांत हे शोकाचे वातावरण आहा. अशा प्रकारचो रस्तो जावन 2 भुरगीं आनी 1 बायल हांगासर ताबडतोब हे जाल्ली आहा, एक्सपायर जाल्ली आहा. आनी एक्सिडंट जर पळयलो जाल्यार शार येता हांगार. हे ह्या सगळ्या हायवे ऑथॉरिटीन हेच्यार ताबडतोब हे कारवाई हे करची आनी हे जे जाल्ले आहा तेचे नुकसान भरपाई दिवची. आनी हे अशेच एक्सिडंट जायत रावतले, जाग आतां तरी येवची. ती एका कारीन उडयलो डायवर्शनचो बोर्ड. आमी हांगा धावत येयले तर ती गाडी रुतली आनी तो गेलो. राती 11 गजाल ही. हांव येयलो आज सकाळीं येयलो आनी तो डायवर्शनचो बोर्ड उखलपाक ट्राय केली. म्हाज्यान जायना एकट्याक उखलपाक म्हाका. आनी हांवें फोन मारले आसले भुरग्यांक, म्हटल्यार कोणी तरी वचा आनी कितें तरी सांगा. कारण पत्रेच्यान जो हायवे स्टार्ट जालो पळय तो हांगा एंड जाता. भायल्या लोकांक ताका कांयच कळना की इतक्या स्पिडीन येवन ते हांगा ब्रेक मारूच शकनात. आनी ही गजाल आमी वारंवार तांकां सांगलेली. आतां हो जो कोण इंजिनियर आहा कोण ताका आदी एक्शन घेवंक जाय, नाजाल्यार हे आमी उगी रावचें ना. कारण 2 जाणांची हांगा मरण जाल्लेली आसा आनी आमकां ते सहन जावचें ना. आनी हे हायवेक लागून जाला म्हणून आणखी आमकां त्रास जाल्लेलो आसा. जो पर्यंत हो रस्तो जायना तो पर्यंत ट्रॅफिकेन हांगासर एक नियुक्त करचो, 24 तास हांगासर दवरचो, नाजाल्यार हो एक्सिडंट अशे जायत रावतले. हायवेचे जे ऑफिसर आसा तेंकां हे जाग्याचेर धाडपाचे आनी इमिजिएटली हांगा जे कितें आसा सायन बोर्ड म्हण नाजाल्यार स्पीड कंट्रोल जे कितें गव्हर्नमेंट कितें घालपाक जाय ते इमिजिएटली घाला. असो करून अशे जे कॅज्युअलिटीज जे जातली पळय रस्त्यार पळय ती जावची ना आनी लोकांचो जीव आसा पळय तो वाचतलो. सर टोटल ते गाडयेन कितले? 5 जाण आशिल्ले टोटल. ते किया गाडयेन टोटल 5 जाण आसले. सो 3 जाण जे डॅथ जाले, एक बायल आनी एक चली बारीक भुरगो. आनी 3 जाण आसा पळय तेंकां आमी हेतल्यान काडून जे ट्रॅक जाले तेंकां काडून शिफ्ट केलो. 3 जाणां इंजर्ड आसा आनी 2 जाणांचे डॅथ. ओके सर. तुमी सायब आतां म्हणटाले की आणखी एक एक्सिडंट झाला. सगळ्यांनी तेचो पयली एक्सिडंट जाल्लो आनी तो इतलो मेजर नसलो, पूण थंयच एक्सिडंट जाल्लो. ते डायव्हर्जनाचेर एक्सिडंट जाल्लो.
आणि थंयच जो ते लोकल रावपी आणि त्यांनी सांगला की साहेब जो जर हे जे डायव्हर्जन ना साइनबोर्ड ना नसल्या कारणान लोकांना कळा ना ते येतात जे स्पीड रेग्युलेट करपाक जाय कमीच काढपाक जाय त्या स्पीडीन येतात आणि ॲक्सिडेंट जाता. सो परत एकदा रिक्वेस्ट करता की डेप्युटी कलेक्टरान नाजाल्यार हायवेचे जे हे आसा डेप्युटी कलेक्टरान त्यांना इन्स्ट्रक्ट करचे की इमिजिएटली ट्राफिक सेल असा नाजाल्यार जे हायवे जे आसा त्यांना इन्स्ट्रक्ट करचे आणि थंय जे किती साइनबोर्ड जाय रिक्वायर जे किती जाय पण ते इमिजिएटली थंय डिप्लॉय करचे. सर तोरशे हांगा ॲक्सिडंट झाला एकंदर तुम्ही वचून थंयसर हँडल केले दिसता एकंदर किती सर असं तोरशा जस्ट ऑपोजिट टू स्कूल गव्हर्मेंट स्कूल असा पण थंय आमकां कॉल येले 12 जण 10 मिनटां कॉल येले की थंय ॲक्सिडंट झाला सो वन किया व्हेकल्स अँड कंटेनर मेट इन ॲक्सिडंट म्हणून कॅबिलिटी असा ट्रॅक इन व्हेकल सो इमिजिएटली आमचे ड्युटी क्रू असा पण अंडर द क्रू लिडर सुनील देसाय त्याच्या लिडर कडे आम्ही थंय पावले हा स्वतः गेलो ते कॉला आणि एक पहिले जर एक दोन जण भीतर ट्रॅप असले बाकीचे एक बॅड बॉडी असली आणि दोन जण बॉडी असली सो जो ड्रायव्हर जो आसला चलयता आसलो तो ओनर पियुश गुंदेजा म्हणून तो सामको सिरियसली वुंडेड आसलो आम्ही गाडी जे आम्ही इक्विपमेंट हायड्रॉलिक इक्विपमेंट टूल्स घेऊन त्याला आम्ही इमिजिएटली काढलो. कसल्या गाडी मध्ये ॲक्सिडेंट झाला हो गाडी जे लोक असले पण नाही पेशंट जे आता रेस्क्यू केला म्हणता पण ती किया गाडी निसानची किया गाडी त्या गाडीचो नंबर असा जाऊन असा MH12TS8780 ते महाराष्ट्रातल्या गोव्यात येतले महाराष्ट्रातल्या गोव्यात येतले ती आणि कंटेनर KL10AZ8096 हो गोव्यातल्या महाराष्ट्रात सो थंय तो जंक्शन असा तो ॲक्सिडेंट सो इमिजिएटली आमचे क्रू जे असा इक्विपमेंट हायड्रॉलिक टूल वापरून जे ट्रॅप झालेले आहात त्यांना आम्ही रेस्क्यू केले आणि तीग जणांना इमिजिएटली आम्ही त्यांना शिफ्ट केलं. सो ह्या इतल्या व्हड्या ॲक्सिडेंटान एक लेडी आणि एक 2 वर्षाचा भुरगो त्याने सो आमकां ते फॅकल्टी झाले असे कळ्ळे आणि त्यांना आम्ही इमिजिएटली बाहेर काढले आणि इमिजिएटली पोलीस जे आसा थंय आता त्यांना हँडेड केले आणि त्यांच्या व्हेकलान त्यांना शिफ्ट केलं. आतां जो ॲक्सिडेंट झाला पण न्ही थंय हांव तुमकां मातशें तुमच्या मार्फत हांव गव्हर्मेंटाक सांगूं सोदतां नाजाल्यार हांगा जे डेप्युटी कलेक्टर आसा आनी हायवेचे जे ऑफिसर्स आसा तांकां सांगूं सोदतां की थंय तो रोड जो आसा थंयच तुमी स्टॉप दवरला तो रोड आनी थंयच्यान डायवर्ट केला सो टू वे जो आसा तो वन वे जाता आणि थंयच कितेंच बॅरिकेड्स ना डायव्हर्जन बोर्ड ना आणि हे जे लोक जे येतात महाराष्ट्रातून टुरिस्ट म्हणून नाही किती कामा खातीर जे लोक येतात म्हणून त्यांना हे किती साइनबोर्ड नसल्या कारणान त्यांना ते कळूंक ना आणि आयज हांव आता थंयच गेलो कॉलाक रेस्क्यू केलो आणि थंय म्हाका कळ्ळें की आयज सकाळी थंयच त्या स्पॉटार आणि एक ॲक्सिडेंट झालेलो आसा. सो हांव त्या कॉलाच्या स्पॉटार रावून आयज सकाळीच हांवें 12:30 सुमार डेप्युटी कलेक्टरान कॉल केला आणि सरक रिक्वेस्ट केला सर इमिजिएटली जे रोडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल माळगी मनी.